रायगडच्या खोपोली नगर परिषद हद्दीतील शिळफाटा येथील सह्याद्री विद्यालय आणि शंकर मंदिर परिसरातील ठिकाणी अर्धवट स्थितीत गटारांची कामे ही संबंधित ठेकेदाराने करून ठेवल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। गटार कामासाठी संबंधित ठेकेदाराने रहिवासी असणाऱ्या ठिकाणचा मुख्य रस्ता खोदून ठेवल्याने येण्याजाण्याचा मार्गच बंद झाला आहे। त्यामुळे परिसरातील स्थानिक रहिवासी यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आज मितीला संबंधित ठेकेदार यांनी काम बंद ठेवून स्थानिक नागरिकांना वेठीस धरले आहे। या प्रश्नावर खोपोली नगर परिषद प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। प्रतिनिधी प्रसाद अटक, महाराष्ट्र टाइम्स 1, रायगड। गेली 3 महिने झाले रस्त्याचं काम, गटाराचं काम काढलेलं आहे। हा दरवर्षीचा पावसाळ्याचा प्रॉब्लेम होता, त्याच्यावर सोल्युशन म्हणून यांनी काम काढलं, त्याला चांगली गोष्ट आहे। पण कोणतं काम कधी करावं हे नगरपालिकेला मला वाटतं आपण सांगायची गरज नाही आहे। जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा जर हे काम काढलं असतं तर आजच्या परिस्थितीला ही परिस्थिती आज उद्भवलेली नसती। तर माझा सगळ्यात म्हणजे आम्ही आमचे जे 2 नगरसेवक आहेत म्हणजे हक्काचे नगरसेवक त्यांना आम्ही वारंवार सांगत आलेलो आहे, ठेकेदाराला सांगितलेलं आहे, सांगून सुद्धा आता 8 दिवस काम चालतंय, परत काम बंद होतंय, काम चालतंय, कोणीही नीट उत्तरं देत नाहीत। गाड्या आणायला यायला जायला त्रास होतोय, वयोवृद्धांना इथून ह्या रस्त्याने यायला जायला त्रास होतोय। तर विनंती आहे की लवकरात लवकर करावं, अन्यथा स्थानिक नागरिक याच्यावर काहीतरी उठाव करतील। खोपोली नगरपालिका शंकर मंदिर रोड शिवफाटा इथे राहतोय आम्ही। ते गटर मोठं करण्यासाठी त्यांनी खोदलेलं आहे, मे महिन्यात खोदलं ना रे, 2 महिने झालेत आता त्यांनी खोदून, 2 महिने कडं 3 महिने झालेत त्यांनी खोदून, अजून ते केलेलंच नाहीये। 2 वेळा गाडी जाताना त्याच्यातून पडताना वाचली, याच्यावरून कठड्यावरून गाड्या घेऊन जातात, लोक ऐकत नाही, त्यांना सांगून तेही ऐकत नाहीयेत, मग आता काय करायचं? नगरपालिकेला काय सांगा ना, आम्हाला हा गटाराचा त्रास आहे, पाणी जातंय, आमच्या इथं पाणी साठत होतं म्हणून ते त्यांनी खोदलं, पण त्यांनी खोदलं तर ते मे महिन्यात खोदूनही त्यांनी अजूनपर्यंत ते केलेलं नाहीये। त्या इंजिनियरला 10 वेळा विचारलं तर इंजिनियर बोलतोय होईल होईल, 5 दिवसात होईल, 8 दिवसात होईल। त्या बाईची पायरी सुद्धा, ठोंबरेताईची पायरी सुद्धा त्यांनी मोडली, ती पायरी तिला जायला सुद्धा तिथं येणार, तर ते आज दगडी टाकून ते करून दिले तिला।